या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम. सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे वय वर्ष 41 राहणार आवसे वस्ती अमराई सोलापूर यास MPDA अधिनियम 1981 अन्वये दिनांक 13/7/2022 रोजी स्थानबद्ध करण्यात आलंय. सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे हा मागील अनेक वर्षांपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी दहशत व भीती घालून नागरिकांविरुद्ध गुन्हेगारी वर्तन केलं आहे. तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवून भीती घालून मर्याई चौक आवसे वस्ती अमराई थोबडे वस्ती देगाव रोड गवळे वस्ती सरस्वती चौक मेकॅनिक चौक गंगानगर रामलाल चौक लक्ष्मी चाळ हब्बू वस्ती रिलायन्स मार्केट पार्क चौक या परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत आहे. या परिसरात घातक शस्त्रानिशी फिरून हल्ला करणं खंडणी मागणं गंभीर दुखापत करणं जबरी चोरी करणं अपहरण करणं बेकायदेशीर जमाव जमवून गैरकृत्य करणं घातक हत्यारं बाळगणं तडीपार आदेशाचा भंग करणं सरकारी नोकरावर हल्ला करणं यांसारखे गंभीर गुन्हे तो करत असतो. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे याने परिसरात दहशत व भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत निर्माण करून स्वतःस धोकादायक इसम म्हणून सिद्ध केलंय. सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे यांच्या विरुद्ध शहरातील फौजदार चावडी व सलगर वस्ती पोलीस ठाण्यात 9 स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत. त्यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन 2017 कलम 3 MPDA 1981 अन्वये व सन 2020 कलम 56(1) अब महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये कारवाई करण्यात आली होती. सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. पुन्हा तो सन 2022 अलीकडील काळात तडीपार आदेशाचा भंग करून सरकारी नोकरावर हल्ला करण्यासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे यांच्या विरुद्ध वेळोवेळी कार्यवाही करून त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी त्यास MPDA अधिनियम 1981 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यास आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त राजेंद्र माने सोलापूर शहर यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची दुसरी व या वर्षातील 6वी कारवाई आहे. पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या आदेशाप्रमाणे बापू बांगर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर प्रीती टिपरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुनील दोरगे पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस व विशेषतः MPDA पथकातील अंमलदार पोलीस नाईक विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या सहकार्याने ही सदरची कामगिरी पार पडली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.